तर न टिकणाऱ्या आरक्षणाचा हट्ट धरू नका. नरेंद्र पाटील यांनी मनोज सरांगेंना असा सल्ला दिलेला आहे. न टिकणाऱ्या आरक्षणामुळे जाती जातीमधील संघर्ष उद्भवेल. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणास पाटलांचा विरोध आहे. जे टिकेल ते जर आपण घेतलं तर ते आपल्याला फार चांगलं होईल, आणि जे टिकणारं नसेल आणि आपण जर तो हट्ट धरला आणि जर ते टिकणारच नसेल तर मग आपण काही पर्याय काय, एक संघर्षाला सामोरं जावं लागेल. आणि ते संघर्ष कधी कधी जाती जातीमध्ये होऊ शकतो, सरकार आणि आंदोलनामध्ये होऊ शकतो. त्याचा परिणाम कधीच चांगला होत नाही, त्याचा परिणाम वाईटच होतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.